सगळ्यांना एकच प्रश्न म्हणून विचारणार आहे, कसं वाटतंय? सो ह्याला ह्या ब्लॉगला तुम्ही कसं वाटतंय, ब्लॉग बोलला तरी चालेल, कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं लागणार, कसं लागणार, कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय. मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. हा ब्लॉग स्पेशल आहे कारण की माझा भाऊ निमिष आज त्याची एंगेजमेंट आहे फायनली. तो पण आता संसारी माणूस होणार आहे, आमच्या क्लबमध्ये येणार आहे आणि फायनली माझ्या आईबाबांचं दोन्ही मुलांचं आलं बाबा, चालू झालं आहे, त्याचं लग्न होईल आता. म्हणजे साखरपुडा झाला जाता पटपट सगळं, पुढचं पण कळत नाही साखरपुड्यानंतर सगळं फटाफट होऊन जातं. सो हा ब्लॉग फॅमिली ब्लॉग असणार आहे, मस्तपैकी फॅमिली मेंबर्स आपण आता बघू इथे आणि सगळ्यांना आपण एकच प्रश्न विचारला आहे, कसं सगळ्यांना एकच प्रश्न म्हणून विचारणार आहे, कसं वाटतंय? सो ह्याला ह्या ब्लॉगला तुम्ही कसं वाटतंय, ब्लॉग बोलला तरी चालेल. खूप गोंधळ झाला मागे, लोकांनी लोकांनी गोंधळ केला, बघा काय आलंय. दादा पकडेल, ये बाबा ये, चलो अभी एक है, एक रुकिए रुकिए. हाय कर, हाय. सो आता आपण आम्ही सगळे कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि आता आपण पहिले विचारूया आपल्या प्रिय आजीला की तिला कसं वाटतंय की तिचे सगळे जे काही नातवंड आहेत त्यातला आता एकच बाकी आहे, तो आता स्कॉटलँडमध्ये आहे, तो आला की त्याचा पण उलगून टाकणार. मग तुझे सगळ्या तुझा जो होता एक मनात इच्छा की सगळ्यांची लग्न बघणार, ते आता होणार की नाही होणार? पहिले तू सगळ्यांना लग्न बघितलंस, आता सगळ्यांचे लग्न बघणार. तुला निमिषचं साखरपुडा होता, थोड्या महिन्यात लग्न होईल, तर कसं वाटतंय तुला निमिषबद्दल, कसं वाटतंय निमिषबद्दल? अरे तो एवढूसा होता, हा, माझ्या डोळ्यासमोर दिसतो तो कसा होता. आम्ही झोपाळ्यावर त्याचा फोटो काढला, त्याला चटके द्यायची सापा, मस्ती केलं, चटके द्यायची, ते पण खरं जे काय ते शिस्त, म्हणजे शिस्त चालूच आहे ते, बघ चालू आहे. काळीबेटीचे चटके दिलेत, वा वा, ह्याला पण खूप मारलंय. एकदा तर मला वाटतं मरतो की काय, अरे तोंडात घास होता आणि मी पाठीमागे धक्का दिला, तो डोळे पांढरे केला, घाबरले. यांनी काहीच मारत खाल्लाय, बघा हे काय, हे कुठली पोत आहे? मला पण मारेल, माझा हात एवढा, आम्ही जेवढा मार खाल्लाय तेवढा तुम्ही काहीच मार नाही खाल्लाय, काय समजली? काय समजली? मग असे तुला भाग्यवान माझ्यासारखे नातवंड मिळाले, माझ्यासारखे भाग्यवान नातवंड, माझ्यासारखा जरा बोल जरा माझ्याबद्दल. हा, माझ्यासारखा भाग्यवान खरंच, माझं ज्या नाव केलं सगळ्यात दुनियेत नाव केलं, सगळ्या दुनियेत बाकी आता भारतात केलं, आपण मग दुनियेत पण करा, आता दुनियेत पण नाव होईल. अजून काय बोलू, बस झालं एवढंच, ठीक आहे मला कॉन्टेंट बस झालं. बाबा तुम्हाला कसं वाटतंय मुन्नाचा साखरपुडा होतं तर? एकदम मस्त, जबरदस्त जबरदस्त. तुम्हाला कसं वाटतंय निमिष दादाचं लग्न होतं, आपला साखरपुडा होतं तर? काहीतरी बोला निमिष दादाचं, तुम्हाला प्रेम असेल तर काहीतरी बोला. काल इतकंसं होता, आज डायरेक्ट एंगेजमेंट असं वाटतंय की लहानपणापासून बघत आली आहे ना त्याला, मग अचानक असं मोठा झाल्यासारखं वाटतं दादा. आता आपण विचारूया निमिषच्या स्कूल फ्रेंड्सला की त्यांना कसं वाटतंय की एवढूसा छोटूसा निमिष जो त्यांच्यावर मोठूसा झाला आता, त्यांना कसं वाटतंय एकेकांनी सांगा. काय मला काहीच नाही माहिती कसं वाटतंय, पण खूप छान वाटतंय खरंच, खूप छान. पालीस रिस्पॉन्स, हा पहिला रिस्पॉन्स सोडून द्या, हे तर सगळेच बोलतात, त्याच्या पुढे जे बोलतील ते खरे निमिषचे मित्र. त्याला बघून असं मग हिट होणार आहे की भाई आपण मोठे झालोय आता, आता कसं काहीतरी बरोबर बोलली, आता लाईनीत लागा चला.
नेक्स्ट तुझं आहे म्हणते असं लाईनीत आहेत ना सगळे. मग आणि शुभम तू तिकडची कोण बघितलेस की काय? नाही रे मित्र, दुःख ते वेगळं. इंजिनियर बाहेर गेले तरी सिंगलच मरताय. बरोबर बोलला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ही मूळ रेखा आहे. पण तुला कसं वाटतंय, तुझा बचपनचा बेस्ट फ्रेंड आता एंगेजमेंट मध्ये दुसरी बेस्ट फ्रेंड पकडली? हे भारी बोलला, हे भारी होत, हे पटलं पटलं मला. चांगलं वाटतंय, खुश आणि दुःख दोन्ही आहेत. त्याच्यात दुःखी आहे, मी स्वतः खुश आहे कारण की त्याचा शेवटी होत आहे. प्राजक्तासाठी खुशी आहे, त्याच्यासाठी दुःखी आहे मी. आता त्याचं काय होऊ नाही शकत पुढे, आता विषय संपलेला आहे, त्याचा छिक्का लागलेला आहे. त्याचं काय होऊ शकत नाही पुढे बोलतो. समजलं तुला? भाई ओमकार तुला कसं वाटतंय? माडी वाढवून टाळा लागलाय त्याला. आता काय कुठे जाऊ नाही शकत, प्राजक्त सोडेल तिकडेच. परमिशन आणि सगळे सगळं बोलले. तुझं इम्पॉर्टंट आहे, तुझं सांग. खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि खूप जास्त भारी वाटतंय. म्हणजे बिलीव नाही होते की सिरियसली आम्ही 8, 9, 10 पासून एकत्र होतो आणि आता त्याच्या एंगेजमेंटला येऊन बसलोय आम्ही. आणि लाईक साडी अँड ऑल घालून ट्रेडिशनल साडी अँड ऑल तुला मला एक प्रश्न विचारते, तुझं कधी चालू आहे? चालू आहे, लवकरच. ठीक आहे, डायरेक्ट पप्पांचा नंबर कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा, बाकी आपण बघू जीवनसाथी. ओके, थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच. आता आपण भेटणार आहोत निमिषच्या कॉलेज फ्रेंड्सला आणि त्यांना विचारणार आहोत त्यांना कसं वाटतंय. तो भाई कैसा लग रहा है निमिष भाई का एंगेजमेंट हो रहा है? दिल से खुशी हो रही है कि हमारा एक बकरा हलाल होने जा रहा है. एक बकरा हलाल होने जा रहा है, परफेक्ट. तो अभी एक एक करके हमारी भाई की भी अगले साल होने वाली है. अरे भाई, इसके बाद ये हमारा एक निमिष का खास, अभी मैं आपको कैसे डिस्क्राइब करूं? ऑलमोस्ट बीबी, ऑलमोस्ट, या ऑलमोस्ट. छह महीने एक साथ लिविंग में रहे, बोला गोवा में. आज बेचारे का लास्ट दिन है निमिष के साथ. तो हम ऐसा है, आज आखिरी रात, आज सोने में उसके साथ ही वाला मेट्रो में, और मैक्सिमम ऑकवर्ड हो गया उसका चेहरा देख. आग से मोती गिर रहे बेचारे. अरे बाप रे, आप बताओ भाई हसन भाई कैसे लग रहा है आपको? आपके दोस्त का इंगेजमेंट अभी हो रहा है. बहुत खुश हूँ. काट लिया उसका अभी? अभी बहुत खुश हूँ, अभी होने के बाद पता चलेगा कि हाँ कैसा है उसका जा रहा है और कैसा जाने वाला है उसका. तुम लोग को क्या लगता है कि निमिष अभी एंगेजमेंट और शादी के बाद बदल जाएगा कि वैसे ही रहेगा? 100% बदल जाएगा एकदम. परीक्षा के लिए तुम लोग को कभी फाटे में मारा क्या उसने कभी? बहुत बार. We are so excited that Prajakta is joining the group. Oh. So, we can't wait. पर अगर ऐसा हुआ कि प्राजक्ता ने निमिष को अलाउ नहीं किया तुम लोग के ग्रुप में आने के लिए, तो हमारे पास एक हथियार है ना, लोकेश के नाम पे हमारे पास एक हथियार है. हम निमिष को लोकेश का वास्ता देंगे कि भाई तू एक दोनों में से किसी एक को चूज करना पड़ेगा. फर्स्ट वाइफ, फर्स्ट वाइफ है ना उसकी, आपको भी पता है. मेरे को तो पता ही है भाई. क्या दिल से मजाक मस्ती अलग. रो मत, रो मत, रो मत, सच बोल रहे हो भाई. बहुत अच्छा लग रहा है, क्या बोलता हूँ, दिल से रोना आ रहा है दूल्हा बनते हुए. अभी बना नहीं है दूल्हा, एंगेजमेंट हो रही है. इसमें शादी में वो तू डांस करके चन्ना मेरिया वाला डांस करना फिक्स है भाई, चन्ना मेरिया. अभी अपन पूछते हैं होने वाले दूल्हे को कि भाई कसा वाटता है. सालों पहले जो अपन ने डायलॉग बोल दिया था लोगों के लिए इस्तेमाल हो रहा है, फीलिंग को एक्सप्लेन कर रहा है, तो कैसा लग रहा है अभी एंगेजमेंट होने वाला है? कैसा लगेगा अभी, पहले तो कुछ लग नहीं रहा था, पर अभी जब स्टेज नजदीक दिखा. कुठे इथे पोहोचले? इथे पोहोचले धडधड होता है. पण आज तर काय धडधड होण्यासारखं नाहीच आहे, आज फक्त बुकिंग आहे. हो, आज डिलिव्हरी जेव्हा असते गाडीची तेव्हा जसं वाटत होतं. आज ट्रेलर देख लिया मैं थोडासा. हां, कल तक तो लगा नहीं था, पर आज ट्रेलर देख लिया मैंने. थोडासा धडधड होता है. सबका होएगा, सबकी हाल बताएगी. काय मग तुझं कधी? अरे तुझं तर झालं. तुझं कधी? माहित नाही. इकडेच बघ कोण आहे का, दिमीच्या कॉलेजच्या मैत्रिणी पण आल्या आहेत, शाळेतल्या मैत्रिणी आल्या. फोटोग्राफर सब एंगेज आहे भाई. आणि हा हा फोटोग्राफर आहे जो हातात बाटली घेऊन उभा आहे, लाज वाटते काय? हा पाणी पिणे. आणि हा माझा मित्र आहे जो हातात कॅमेरा घेऊन उभा आहे. हे पोझिशनिंग आहे,
मी नाही एडिट करणार. आता विचारूया आपण होणाऱ्या आमच्या वहिनींना आणि होणाऱ्या इकडे एक मिनिट सगळ्या सगळं महत्त्वाचं इकडे कसं वाटतंय तुला आज एंगेजमेंट होते तुझी माझ्या भावावर तर तुला कसं वाटतंय? एवढ्या वर्ष सांभाळले अजून सांभाळायचं. तू सांभाळते की तो तुला सांभाळतो? मी त्याला अजून. ठीक आहे बघू ये घरी भेटू मग लग्नानंतर. भेटू आणि आपल्याकडे काही भाडीपाचे मिक्स आणि असे मित्र मंडळी आलेले आहेत. सो तुम्हाला कसं सोशल मीडिया टीम ऑफ अँड यू आर सोशल मीडिया हेड गाइस यू आर बॉस बॉस नाही तुमचा सिनियर काय म्हणतात त्याला बोलला लीड 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 टीम लीड टीम लीड. सो तुम्हाला आता माझ्या भावाचं लग्न आहे काय एंगेजमेंट कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मजा वाटते. खूप मजा वाटते. आम्ही एकत्रच सगळे काम करायचो आणि जे वहिनी पण होत्या ते आमच्या बरोबरच काम करायच्या आणि वहिनींची हायरिंग मीच केलेली जॅक लावून. एवढा त्रास दिलाय त्यांनी आणि ह्यांनी. बाडीबामध्ये फक्त मेकअप लावत बसायचे मला. काम तर काहीच केलं नाही ह्यांनी. सगळे फुटे होते. जाऊ दे आता सगळं. सो खूप छान वाटतंय वहिनींना आणि भाऊजींना आमच्याकडून हार्दिक सप्रेम भेटली. फायनली होत आहे. कळवाकर बनणार आहे. एकच प्रश्न करण तू रेंज रोवर मधून आलायस. चल आलो. अरे भाई माझ्या भावाचा एकदम नवीन नवीन मित्र रात्री सौदागर गाडीत पॉडकास्ट करणारे सिद्धांत सरपरे. तर तुम्हाला माझ्या भावाच्या बेस्ट फ्रेंड बनून आणि आता त्याचा एंगेजमेंट होतं त्याच्याबद्दल काय वाटतंय कसं वाटतंय? खूप दया येते विचारायची. विचारायची दया येते. अच्छा साखरपुडा होणार मग लग्न होणार मग संसार मुलं बाळ बापरे. दया काय ते? दया काय ते? लग्न बोलल्यावर माझी जरा फाटते आणि माझ्या मित्राचं लग्न होणार आहे हे बघून अजून असं गेला. ऐकतेस ना ईश्वरी ऐकतेस ना? लाईट बीट आहे. लाईट बीट आहे. तुला माहित नाही अंगठ्या घेऊन येते नेक्स्ट त्यांचं असतं घातला तर हात माझा भाऊ खपला. चला डन वेलकम टू द क्लब. डन यांचा पण आहे होणार आता लगेच. अरे हा कुठे उचलला? अरे उचल ए उचललेला देत आहे. नेक्स्ट नंबर कोणाचा आहे? आता आपण विचारूया नवरदेवाच्या आईला की तिला कसं वाटलंय तिच्या मुलाचं एंगेजमेंट झाल्यावर. एकदम छान वाटतंय. आता दुसऱ्या वेळेला मी सासू बोलते ना. दुसऱ्याला सासू मोठा अनुभव आहे माझ्याकडे. काय अजून ठरवलंयस तू? काय ठरवणार आहे परिस्थिती तशी ठरवणार. एकदमच खुनशी लेवल सासू लेवलच. तुम्हाला काय वाटतंय निमिषच्या एंगेजमेंट झाल्याबद्दल? खूप छान वाटतंय. म्हणजे खूप मोठा प्रवास आहे त्यानंतर आता एंगेजमेंट फायनली कुठलं तरी रिलेशनशिपला नाव आहे त्यांच्या टॅग आहे. आणि काका तुम्हाला काय वाटतंय? आनंद होतोय. अजून एक आमचा साथीदार येतोय विराज. तुला काय वाटतंय काकाचं एंगेजमेंट काका सॉरी दादा हा वहिनी येते. वहिनी येते छान वाटतंय. वहिनी येते. वहिनी येते. किती सिस्टमॅटिक घेतले व्यवस्थित होऊ दे. सो आता तुमची एंगेजमेंट झालेली आहे तुम्हाला कसं वाटतंय? मस्त. सगळं दुखायला लागलं हसून हसून.
मस्त वाटतंय, छान वाटलं. तू रडलीच काय ते नाही मला कळलं, पण ते फक्त मला विचारायचं ना. त्याच्यानंतर मम्मी काय रडली ते पण आहे. मला दोन शेजवान डाबे लग्नाला पोट कमी दाखवायचे. अरे मै प्रणित चालू कर रहा हूँ. लग्नाआधी प्रणितच आहे आणि लग्न झालं की प्रणितच्या पोटात लाथ मारतात सगळे. चला अशा प्रकारे आपल्या भावाचा साखरपुडा झालेला आहे. तो आता तो पण लागलाय मार्गाला. आता हळूहळू केस जायला सुरुवात होईल. हळूहळू हळूहळू मित्रांची आठवण येईल. सगळं तेच होणार जे दुनियेसोबत झालंय. तो याच प्रकारे अशा या नोटवरती आपण हा ब्लॉग संपवूया. चला बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.